बसमालक संघटने तर्फे जी मिटींग आपयल्या हांगासर सगळे बसमालक उपस्थित आता आनी ह्या मिटींगेन प्रामुख्यान जे मुद्दे आसा ते म्हणजे कदंबा नव्यो सगळे कडेन सर्रासपणे चालू जावपाक लागलेले आहा. दुसरे म्हणजे फ्युअल सबसिडी जी पेंडींग आसा, इन्शुरन्स स्किमीचे पैसे जे पेंडींग आसा आनी रोड टॅक्स आनी पॅसेंजर टॅक्स जो भरता आमी तेचेर विदाउट पॅनल्टी आमकां भरपाक सरकारान पॅनल्टी नासतना टायम दिवचो. ह्यो प्रामुख्यान मागण्यो आमच्या सरकारा कडेन आसा, घातलेल्यो आसा. ह्या संदर्भान पयर हांव सीएमा कडेन म्हजी जवळ जवळ पाऊंटाच एक वर चर्चा जाल्या सगळ्या विशयांचेर, सगळ्या विशयान मुख्यमंत्र्या मुखार हे मांडल्या आनी ताका हांवें दाखोवनूय दिला की जे हे वाहतूक खात्याचे अधिकारी पळय आहा, स्वता डायरेक्टर जो आहा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो, हो कशा रितीन पळोवन भोंवता पळय तो. दिसभर तो ऑफिसानूच आसना आनी सांजचो संक ऑफिसान येता, जो कितें मेजार कॉरस्पोंडंस येता तो एडीटी हेडक्वॉर्टर्स आहा ताका मार्क करप आनी मागीर सातांक सुमार एका वरान भायर सरून वचप. हांवें प्रामुख्यान पयली मागणी कितें केल्या की डायरेक्टर जो आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक ही वाळय जी लागल्या राजेंद्र सातार्डेकरा जेन्ना राजेंद्र सातार्डेकर म्हणटा पळय ही वाळय जी लागल्या आयज ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक ताका जाता तितल्या बेगीन थंयचो काडचो आनी एक कार्यक्षम असो डायरेक्टर आमकां दिवचो, जणू की ह्यो ज्यो गोश्टी आहा सगळ्यो ह्यो मार्गाक लागच्यो, सगळ्यो चालीक लागच्यो. आनी कोवीड पिरियडान सरकारा कडेन आमी कांय मागोंक ना, केन्ना मागोंक ना आनी मागाय ना आमी सरकारा कडेन. तेन्ना सरकारा कडेन एकूच मागणी कितें आहा की आमचे जे हक्काचे देणे आहा जे आमी कोर्टाक वचून जे मेळयला ते आमचे पेंडींग देणे आहा ते सरकारान टायम टू टायम दिवचे. कित्याक कोवीड पिरियडान सगळ्यांची आर्थीक परिस्थिती बिकट आहा, आयज बँकींचे हप्ते थकलेले आहा, सगळ्यांची लोनां थकलेली आहा, गाडयो जर आयज परत रस्त्यार हाडटले सद्या पयले हातीन 60-70 हजार जाय इन्शुरन्स भरपाक गाडयेचो, बाकीचे मेंटेनन्साचे कितें कामां आहा ते वेगळे. आयज जवळ जवळ 17-18 महिने बशी बंद आसलेल्या कारणान सगळ्यांत चडांत चड बशींच्यो म्हणटा त्यो बॅटरी काम करिना, बॅटरी घालतलो जाल्यार परत 10-15 हजाराची गरज आसा. अशा रितीन बसमालक आयज सापडलेलो आसा सगळ्या परिस्थितीन, वायट परिस्थितीन आनी तेंची अत्यंत दैनंदीन अशी परिस्थिती जाल्लेली आहा. सगळ्यांनी मुख्यमंत्र्या मुखार सगळें मांडलेले आसा आनी मुख्यमंत्र्यान खंय तरी ते तिचो आदेशूय दिल्ल्या वाहतूक खात्याक की जे आमचे पेंडींग सबसिडी आहा हेचे फायली बी आहा त्यो जाता तितले बेगीन प्रोसेस करच्यो. म्हणून येता त्या 15 दिसान परत एक मिटींग घेवन तेणें म्हाका आश्वासन दिलां की जे सगळे विशय आहा पेंडींग आहा ते सुटावे करता म्हूण. आतां दुसरो मुद्दो म्हणजे कदंबाचो एक मुद्दो आसा की आमकां आदळून येयला सगळे कडेन सबंद गोंयभर जे कदंबान ड्रायव्हर आनी कंडक्टर घेतलेले आसा हे कितें करपाक लागलेले आहा की हे त्या गांवांनी भोंवता आनी 100-150 लोकांच्यो आपल्या गांवान लोकांच्यो सायनी घेता. सायनी घेताना कितें सांगता थंय सार्वजनीक नळ घालता किंवां सार्वजनीक आनी कितें सरकाराचो कसलो प्रोजेक्ट हाडटा म्हणून सायनी घेता लोकांक जावन आनी ह्यो व्हरता सायनी आनी मागीर लोकल आमदार जे आहा तेंचे कडेन दिता आनी तो आमदार मागीर कितें करता ह्यो सायनी फाटल्यान लायता आनी कदंबाक लॅटर करता की थंय कदंबा जाय म्हणून ह्यो सायनी घेतल्या. लोकांक काय खबरूच आसा ना आपणीन कित्याक सायनी मारल्या पळय त्यो. अशा रितीन कदंबाचे स्टाफ जे आहा ते करपाक लागलेले आसा आनी त्या प्रमाणे कदंबाचे अधिकारी आनी वाहतूक अधिकारी कांयच सर्वे बी करिनासतना जे एग्जिस्टींग ऑपरेटर आहा तांकां कॉन्फिडन्सान घेयनासतना तेंचे टायमींग चॅक करिनासतना सदरासपणे परमिटां दिवपाक लागलेले आहा. ह्या संदर्भान कालच्या आठवड्यान आमी घेराव सुद्दां घातलेलो आहा हांगासर पेडण्या असिस्टंट डायरेक्टराक. आयज दुख्ख दिसता सांगपाक पेडण्या असिस्टंट डायरेक्टरान आयज परमीट कॅन्सल केला कदंबाचे, परमीट सस्पेंड केला पूण ती कदंबा आयज बंद दवरिना. म्हणजे खंय तरी कदंबा इतले मुजो रितीन आयज वागपाक लागलेले आहा की वाहतूक अधिकारी सारके अदबल जाल्लेले आहा तेंच्या फुड्यान, शरणागती पत्करलेली आहा अशें दिसून येता आमदारांच्या फुड्यान आनी कदंबाच्या फुड्यान. आतां जर जर कदंबाक जर कायदो लागना कितें जाल्यार खंय तरी आमकां हायकोर्टाचें दार ठोठोवचें पडटलें. आयज हांव सरकार जेन्ना आमचें कितें कामां करिनासलें तेन्ना प्रत्येक फावटी आमी हायकोर्टान गेले आनी ऑर्डरी हाडल्या त्यो टॅक्सीच्या संदर्भान जावं किंवां बशीच्या विशयांचेर जावं. तश्यो आमकां खंय तरी ह्या कदंबाच्या विरोधान आतां हायकोर्टान वयचें पडटलें आनी मुख्यमंत्र्याकूय पयर सांगल्या की तुजे आमदार पळय खास करून नॉर्थाचे तांकां मातसो कंट्रोल हाड तेंचेर कारण ते सर्रासपणे व्हरता व्हरता कदंबाच्यो बशी घालता. आरे हितून कितें आहा पयर ते असिस्टंट डायरेक्टर आमकां तेंच सांगता की कदंबाची गाडी न्हू
ती लॉसान चल्ली जाल्यार कितें जाता काय म्हणून. पूण मुळान कितें आहा, हे अधिकारी पळय आहा, हांकां अभ्यासूच ना. कदंबा कॉर्पोरेशन चलता कोणाच्या पयशाचेर? आमच्या पयशाचेर चलता, स्टेट एक्चेकराच्या पयशांचेर चलता. वेळोवेळी जेन्ना हे कदंबा प्रोफिटान येना, पगार घालपाक जावो, तेन्ना आमचो टॅक्स पेयराचो पयसो कदंबाक सरकार दिता. दान करता म्हणटा हांगासर, दान करता. आनी ते आमी आमच्या पयशाचे दान केल्लेले हेचेर हे पगार घालता, इतल्यो बशी चलोवन सुद्दां. आनी हांगासर जेन्ना आमी आमच्या पोटा पाणयाचो प्रश्न निर्माण जाता, म्हणजे आमकां ना जाल्यार मागीर आमचे जे फुडें पळय कितें कॉन्सिक्वेन्सीस आहा पळय, आमी फाल्यां घेराव घातलो, कितें केलें हेजे वायट धरपाचे ना कोणी, फेस करपाचे तेंच्यांनी. आनी दुसरी गोश्ट म्हणजे जे आयज ह्यो कदंबा एडिशनल पळय लागले चालू जाल्या, ताका लागून पळय जी अनहल्दी कॉम्पिटिशन पळय सगळे कडेन चालू जाता सगळ्या रुटांचेर, तेय खंय तरी हे असिस्टंट डायरेक्टर पळय ते जबाबदार आसतले, कदंबाचे अधिकारी जबाबदार आसतले. कारण कित्याक एक किंवा दोन पॅसेंजर घेवन आयज गाडयो एकामेका वांगडा रेसी मारपाक लागलेल्यो. हितूंच्यान नाका ती स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा म्हणटा पळय ती निर्माण जाल्लेली आहा सगळे कडेन. म्हणटा हेची खंय तरी दखल घेवची. हांव फाल्यां सोमार किंवा मंगळाराक कदंबाचो चॅरमॅन जो आहा कार्लोस आल्मेदा, हेका हांव एक मेळोन एक रिप्रेजेंटेशन दिवन सगळें तेज्या कानार घालतलो जें कितें चल्लां ते प्रमाणे. आनी म्हाजी विनंती आसतली ताका की बंद करचें. आयज वाहतूक खात्याचो डायरेक्टराचेर उलयताना हांव सांगपाक सोदतां आनीक परत एक खोलान की आमी कदंबा आनी आमचे प्रायवेट सुरळीत चलचें म्हणून आमी एक कॉर्डिनेशन कमिटी केल्ली निखील देसाय डायरेक्टर आसतना. जर ह्या सातार्डेकरान जर कसलें काम जर केलां आयज पर्यंत, जाल्यार ते एकूच काम केलां, ती कॉर्डिनेशन कमिटी कदंबा आनी आमच्या मदीं पयशे आसली ती बंद करपाचें काम हेणी केलां, कळ्ळें. ताका लागून आयज परत हांव सरकारा कडेन मागणी करतां आनी मुख्यमंत्र्या कडेन खास करून मागणी करता की मुख्यमंत्र्यान हितून सिरियसली लक्ष घालचें. कित्याक हो पब्लीक इंट्रस्टाचो प्रस्न आहा, शेवटी हांगा पब्लीक वेटीस धरली वयता. प्रायवेट बसीन जे कोण पॅसेंजर ट्रॅवलींग करता आनी कदंबान ट्रॅवलींग करता तांकां वेटीस धरले वयता, तेन्ना पब्लीक इंट्रस्टान सरकारान मुख्यमंत्र्यान लक्ष घालचें हितून. आनी जाता तितले बेगीन हे कितें प्रोब्लम पळय क्रिएट जाता ते सुटावे करचे. सायनी घेता म्हणटा तूं, कोण आमदार घेता तो सायनी? आनी सायनी पळय घेता पळय ते कदंबान ड्रायव्हर किंवा कंडक्टर पळय आहा, तो लोकल पळय खंयच्या भागान रावता, ते आपल्या वाड्या वयल्यो एक 100-150 सायनी घेता. आनी त्यो सायनीचे निवे हे पळय आहा पत्र पळय आहा पळय ते आमदारा कडेन दिता व्हरोन की ह्या भागान कदंबा चालू कर. आतां तेचो हेतू कितें आसता हेच्या वाटलो, तो कितें करता त्याच आमदाराक सांगता आनी आपली ड्युटी घालून घेता त्या बसीचेर. आनी ती बस मागीर तेज्या गांवान गेल्लेल्या कारणान ताका घरा कडेन न्हिदपाक मेळटा. कितें एक्चुली कदंबा महामंडळ स्थापन जाताना कितलेशेच पयलीं पळय ड्रायव्हर आले तेंच्यांनी त्रास काडल्या, तिळारी बस वयता थंय न्हिदताले ते. आनी खंयच्या खेडेगांवान सावथाक नेत्रावळी भागान आनी खंयच्या भागान काले भागान ज्यो बशी वयताले पळय ते सगळे ड्रायव्हर सगळे थंयसर त्या भागान ते रावन आपली सर्वीस दिताले. पूण आयज हो ट्रेंड जो आहा हो सगळो बदल्ला. आयज प्रत्येक जाण आप आपल्या आमदारा कडेन वयता आनी ह्या प्रमाणा पॅसेंजरांक आनी कमी पयशे दिता ते घेवप, गाडी स्टॉपार पावसर रावप आनी मागीर देंवताना तेंचे पयशे हातीन घेवप, तिकेट दिवप ना. अशा रितीन हे कॉर्पोरेशन जे आहा ते हितून वचता, लॉसान वचता. ताका लागून हांवें सरकारा कडेन वाटी मागलेले, रिप्रेजेंटेशन दिलां सरकाराक हांवें की कदंबा कॉर्पोरेशन प्रायवेट खाजगी बस मालक संघटनेक चलोवपाक दिवचे, आमी ते घेवन आमच्या हातीन 6 महिन्यांनी प्रोफिटान हाडून दाखयता म्हणून. व्हडलें कांय करपाचें ना. मोवीन कितें जालो, मोवीन समजिलोच ना हो विशय कितें पळय तो, कळ्ळें न्हू? तेच्याच भाजी तो सांगता समजिले मरे तुमी म्हूण. तो मोवीन कितें जालो ताका समजिलोच ना. आनी ताका कितें दिसलें की तामणकर हें कितें उलयता काय म्हणून. म्हणटो मोवीनांक परत एकदां सांगपाक सोदता की तेणी पूर्ण अभ्यास करचो. कदंबा मागता म्हणजे कितें, कदंबा घेवन आमी घरा वचना. आमी हनुमान न्हू ते उखलून व्हरपाक पर्वत येल्लो पळय तो, तशें व्हरपाक मागना. कदंबा सगळे थंयच आसतले, बशी सगळ्यो थंयच आसतल्यो. पूण बोर्ड ऑफ डायरेक्टर पळय जो सरकारान अपॉयंट केला तो आमी काडटले, चॅरमॅन आमचो आनी डायरेक्टर जे आमचे, आनी आमच्या पद्दतीन ते आमी चलयतले आनी प्रोफिटान हाडून दाखयतले 6 महिन्या भितर. हे आमचे चॅलेंज आहा सरकाराक आनी मुख्यमंत्र्याक सुद्दां सांगला पळय. यांच्यांनी कितें केलां, स्वता हे आमदार चॅरमॅना सकट सगळे जबाबदार आहे कदंबा लॉसान वचपाक. आनी हेची उदाहरणां हांव दिता पळय ती एक एक.
सगळी. तुम्ही म्हणता की तुमच्याकडे जर तुम्ही ते 6 महिने प्रॉफिट आणतात. हां कसे हां कसे आट चांगले नो बोर्ड ऑफ डायरेक्टर पण आहे ते आमचे अपॉइंट करतले चेअरमॅन आमचो असतलो आणि आमका ज्या पद्धतीने आमका ज्ञान आहे ना आम्ही आमच्यो बशी बऱ्यापैकी चलयताय आम्ही कोणाकडे भीक मागोंक वचना पहिले माझे म्हाका अभिमान आहे म्हाजे एसोसिएशन पयले की सरकार पळय जे ते 50 कोटी पळय दिता पळय ते वाचोवपाक हांव मुख्यमंत्र्याकडे पयलो मनीस वचपाचो केन्नाय तुमी इतरा मुख्यमंत्र्याक तामणकार तुजे कडेन पयशे मागपाक येयल्लो काय पयशे वाचोवपाक येयल्लो पळय तो आनी पयरूय मुख्यमंत्र्याकडे हांवें पांय दवरला पळय ते 32 कोटी वाचोवपाक जे टॅक्सी मिटर पळय जे दिता म्हणून सांगले सरकारान आनी 32 कोटी जे प्रोविजन केला आनी तांकां मागीर सरकारान पयशे दिता म्हणून सांगले मिटराचे दोन हितूनी फेजींनी अर्दे पयले आनी मागीर अर्दे दिता म्हण सांगले मुख्यमंत्र्याक सांगला कित्याक तूं जर तो एपाचेर जर मिटर डॅवलप करीत जाल्यार तुका हे 32 कोटी दिवपाची गरज ना आनी ते टॅक्सी मालक पळया ते ह्या संकटांतल्यान सगळे सुट्टले कदंबा तुजे कडेन येत जाल्यार कितले वाचोवंक शकता तुका 6 महिन्यांनी प्रोफिटान हाडून दाखयता न्हू प्रोफिट हय बरें थँक्यू जाल्यार पणजेचे तिकीट जे दिता आसतना तुका कितें आसा म्हापसा तूं पणजे दिना ते कितें करतात गिरीसून फुडें तुजी कॅल्क्युलेट करून तुका तिकीट दितात तूं गिरी चडलो अशें दाखयतात म्हणजे एक्च्युली त्या स्टॉपाचेर तूं चडलो पळय न्ही 5-7 किलोमिटर 10 किलोमिटर तूं येयलो आनी 10 किलोमिटराची फुडली तुका तिकीट दिता.